रेनमोचंग कुंडातील गाळ उपसताना सापडले जिवंत काळतूस, पोलिसांनी केला पंचनामा. श्री क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ तलाव रोडवरील झंपटनाथ मंदिराजवळ असलेल्या रुणमोचन कुंडातील गाळ काढण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून आज दिनांक 8 मे रोजी 10 वाजण्याच्या सुमारास गाळ उपसा करीत असताना 73 पूर्ण तसेच 17 तुकडे असलेले जिवंत काडतूस सापडले असून पोलिसांनी पंचनामा करून ते काडतूस ताब्यात घेतले आहेत. सापडलेली 90 काडतुसे हे 303 या बंदुकीची असून पितळी आहेत. त्यातील 73 काडतुसे हे पूर्ण असून 17 तुकडे झाले आहेत. माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी पंचनामा करून ती सर्व काडतूस ताब्यात घेतले आहेत. या कामी त्यांना दीपक लिंगायत, अविनाश राठोड, सुशील राठोड, गजानन कुमरे, किशोर मेडपलवार, किशन राठोड, गंगाधर खामनकर, प्रकाश ठोंबरे यांनी मदत केली. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानाचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, वेदपाठ शाळेचे गुरुजी निलेश केदार, विश्वजीत कपलेबाबा, डॉक्टर वट्टमवार, विनोद भारती यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती. जनता न्यूज साठी कार्तिक बेहरे.